जपेश चेंडू या वेळेला मिड ऑफच्या डोक्यावर खेळून करतो. पॉवर प्लेचा षटक चालू आहे. अत्यंत चांगला फटका इथे बघायला मिळतोय. आल्या आल्या मनोज पवार आपले इरादे स्पष्ट करतो आणि चौकाराने खाता उघडतोय. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 19-2 गडी बाद झालेले फलंदाज आपण पाहू शकता. मयूर आणि जीवन सलामीची जोडी बाद झाले. जीवनने आपल्या संघासाठी बघितलं तर 5 चेंडूमध्ये 11 धावा कुठले आहेत. यस नितीन, त्यानंतर फलंदाजी मार्कवर राईट आर्म ओवरकडे मारा करतो. स्ट्राइकला फलंदाज मनोज. हा चेंडू यायला वेळेला सुरेक टायमिंग. चेंडू सी मारेशेबर लँड होतो. षटकार. हा चेंडू बघितलं तोड शप्पल झाले आणि स्वीप करतो. यावेळेला सुरेक फटका बघायला मिळतो. कारण फाईन लेगला शेतक्षक शॉट फाईन लेग. हा चेंडू बॅकपडे गेला. स्क्वेअर कट केले चेंडूला. पॉइंटच्या क्षेत्रक्षेत डोक्यावर चेंडूला काढतोय. आउटफील्ड पास आहे. चेंडू सीमा पार देतोय. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहू शकता. 50 कम्प्लीट. 52 धावा. राईट आर्म ओवरकडे मारा करतोय. हा चेंडू सुरेक टायमिंग. यावेळेला चेंडू सीमा रेषेबाहेर जाऊन लांबतो. यावेळेला षटकार. लॉंगॉनच्या डोक्यावर जातोय. जबरदस्त फटका. टायमिंग खूप चांगलं होतं. षटकार आणि धावसंख्या वाढ. धावसंख्या 58. राईट आर्म ओवरकडे मारा करतोय. चेंडू पुण्याचा बॅकपुड गेला. सुरेक स्क्वेअर कट करतो. इथं मात्र क्षेत्राची डीप मध्ये येतो पण चेंडू अधिक वेगाने सीमा पार देतो. खूप चांगली फलंदाजी करतो इथं मात्र. चेंडू यावेळेला कार्पेटच्या माध्यम चेंडू जातोय. लॉग ऑफ लाजू बरोबर. यावेळेला आपण पहिले थोडासा क्षेत्रक्षेत्रात चकून चेंडू धावा आपण पाहू शकता. हा चेंडू यावेळेला फुल टच करून घेतो. बिरकावून देतो. यावेळेला पायचा मिड विकेटला क्लिअर करतो. यावेळेला चेंडू सी मारेच्या बाजूला लँड होतो. षटकार. थँक्यू थँक्यू डीजे मास्टर. आपण बघतोय मनोज पवारच्या 48 धावा दिल्या आहेत आणि संघाची धावसंख्या आपण पाहतो. यावेळेला 72 धावा आपण पाहतोय. टायऊन जाते मनोज पवारसाठी लावतो आणि आजच्या दिवसातील दुसरी 50 लावतो का इथं मात्र. हा चेंडू यावेळेला ऑफ केलाय. पायचा चेंडू हवे ते. यावेळेला आणि चेंडू सीमा रेषेबाहेर लांडतोय. षटकार. मनोज पवार जरा प्रेक्षकांना बॅट दाखवायचं आहे आणि प्रेक्षकांनी टाय अजून अभिनंदन करताय खेळाडूचं. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 78 धावा झालेल्या आहेत. आपण तिसरं अर्धशतक